हेलो फ्रेंड्स, तो आज अपन बनाना रहा हो नारा चल बदलो शेंगा। तो आज मैं घित लिया है शेंगा, स्वच्छ करून धुवून घित लिया है। त्यासाठी लागणार आहे शेंगा, सुके खोबरे ते मी पाण्यात भिजत ठेवले आहे मिक्सरमध्ये, ते वाटण्यासाठी सोपे पडेल त्यासाठी। आणि हा घेतला आहे अर्धा कांदा, चिरून घेतला अर्धा कांदा ह्याच्यात परतण्यासाठी, आणि अर्धा कांदा त्याची पेस्ट करून टाकण्यासाठी। ठीक आहे, ह्याच्याकरण्यासाठी फक्त तीनच साहित्य लागणार आहे, शेंगा, खोबरे सुके खोबरे आणि कांदा अर्धा इथं पेस्ट आणि अर्धा परतण्यासाठी। ठीक आहे, तर मी हा परतण्यासाठी ठेवलेला आहे कांदा। ठीक आहे, तर आपण कांदा चांगला व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतून झाला, ठीक आहे, आता आपण डायरेक्टली या दोन स्वच्छ केलेल्या शेंगा आहेत ते आपण घालणार आहोत डायरेक्टली। अच्छा, त्या शेंगा देखील आपण परतणार आहोत अशा पद्धतीने। ठीक आहे, थोडेसे हे मीठ घालणार आहे, अर्धा चमचा लेबू घालणार आहे, सहा शेंगा छान पोपटी रंगाचे आहे ते, त्या फ्रेश शेंगा घेतलेल्या आहेत। ठीक आहे, आता शेंगा परतून घ्यायला आपण हे झाकण शेंगा घेते, तोपर्यंत आपण कांद्याची पेस्ट करून ती त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर ही अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे, अर्ध्या कांद्याची पेस्ट। आणि बरं, मी मोठे मिक्सर का घेतले असेल, कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये हे नारळाचं दूध बनवायचं आहे। तर आपण ही आता पेस्ट ही शेंगामध्ये आपण ॲड करणार आहोत। छान थोडेसे असे मऊसे घालायचे, आणि थोडेसे असे त्याला परतून झाले आणि मऊ मऊ झाले आहे। ठीक आहे, मग आपण ह्याच्यामध्ये आता ही कांद्याची पेस्ट ॲड करणार आहोत। आणि हे देखील त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे। तर आपल्याला ह्या शेंगा त्या कांद्याच्या रसामध्येच परतायच्या आहेत, आणि नंतर वरून आपल्याला नारळाचं दूध बनवून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ठीक आहे, तर हे आता पुन्हा आपण ह्याच्यामध्ये हे मिक्स करून पुन्हा आपण झाकण लावून ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण नारळाचं दूध या चाळणीच्या सहाय्याने आपण गळून घेत आहोत। तर आधी आपण हे घट्ट नारळाचं दूध ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हळद मिक्स करूया। ठीक आहे, तर हे याचं आहे घट्ट नारळाचं दूध, आणि आपण आता दुसरं थोडंसं पातळ नारळाचं दूध बनवणार आहे। ते शेंगा शिजण्यासाठी पण थोडा रस्सा लागतो, पाणी लागतं, तर आपण हे नारळाचं दूधच फक्त मिक्स करून त्यात शिजवणार आहोत। आणि पुन्हा झाकण लावून आपण तसं शिजवणार आहोत। हे पहा, तर हे पहा, आता आपण पातळ दूध घेतलं आहोत नारळाचं, हे दुसऱ्या वेळेस मी गाळून घेतलेलं आहे, त्याचं हे नारळाचं दूध पातळवलं आहे। ते देखील आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत।
काय सुंदर कलर आला आहे. आणि ते फक्त आपण नारळाच्या दुधात शिजवून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे शेंगांचा रंग देखील बदललेला आहे आणि तो आटले देखील आहे. आणि जसं दोन दुधाचं नारळाच्या दोन दुधाचं एक जीव झालं आणि ते थोडं अजून जरा आटू देऊया म्हणजे त्याचा रस पूर्ण उतरून येईल. ठीक आहे, तर हे आपण ह्याला म्हणूया नारळातल्या दुधातल्या शेंगा. तर या नारळातल्या दुधातल्या शेंगा तयार आहेत. या नारळातल्या दुधातल्या शेंगा तयार आहेत.